हेलो वेलकम टू द न्यू वीडियो गाइस। तो अब फाइनली अपन हम घूमने के लिए नहीं जा रहे, हम जा रहे हैं टायर चेंज करने के लिए। अपना टायर खराब जा रहा है भावन, अपना था चेंज करना रहा होता था टायर, बो गया मस्त पैकी टायर चेंज कर रहे हैं। आता अपन चाले हडपसरला, हडपसर मध्ये अपन टायर चेंज करूया आणि येऊया परत आपल्या माघारी घरी। अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी। सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज अब है जो है वो समा है। तुम्हारा सभी तो रबा है, अब है जो है वो समा है। तुम्हारा सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी। इथंच कुठं तर टायर आहे मित्रांनो, आता आपल्याला टायरचं दुकान शोधावं लागेल, जास्त लांब नाही आहे। या इथेच कुठं तर टायरचं दुकान आहे, आपण मागल्या वेळेस इथून टायर टाकला होता। मे बी तू पुढे बघूया पुढे असेल। भावांनो टायर काय भेटलेलं नाही आपल्याला, मिचलिनचं टायर आहे ते म्हणते 2600 रुपये, पण तो मिचलिनचा टायर ज्यावेळेस स्पीडमध्ये असतो त्यावेळेस घसरतो तो टायर, त्यामुळे मिचलिन कॅन्सल।
हमारे 5-6 दिवसांनी येणार आहे, 5-6 दिवसांनी आपण येऊया आणि आपला टायर बदलूया, म्हणजे काय टेन्शन नाही आहे. 6 दिवसात आरामात टायर भेटून जाईल आपल्याला. मॅक्स टू मॅक्स 6 दिवस, 6 दिवसात टायर भेटेल, मग काय टेन्शन नाही आहे. मी त्याला बोललोय 10 दिवस जाऊ द्या बोललो, पण MRF हवा आहे मला. त्याला ॲडव्हान्स दिला असतं तरी चाललं असतं, पण ॲडव्हान्स काय त्यांनी घेतलेलं नाही आहे, काय टेन्शन नाही आहे. ते आणतो बोललेत 5 दिवसात माल येणार आहे, मग आपण बसूया 5 दिवसात आपला MRF टायर. मग काय मिचलिन नको आहे आपल्याला, कारण की मिचलिन कसं तो टायर, ज्यावेळेस आपण स्पीडमध्ये असतो ना तो टायर घसरतो. आपला मित्र आशून आपल्याला आता सांगितलेलं, कारण त्या कडकड KTM आहे, त्यांनी पण तोच टायर बसवलेला आहे. त्यांनी 2700 बसवला होता आणि तो बोलतोय की तो टायर स्लिप मारतोय. मग काय घेऊन उपयोग नाही आहे, कारण आपली गाडी असते फास्ट. MRF घेतलेला परवडला आपल्याला, MRF स्वस्त पण आहे आणि प्लस तो स्लिप पण मारत नाही MRF, त्यामुळे MRF बेस्ट. असं नाही मिचलिन पण चांगला आहे, पण आपल्यासाठी नाही आहे. आपण गाडी खूप मित्रांना आपली स्पीडमध्ये गाडी असते आणि 390 आहे, त्यामुळे तर काही आपल्याला MRF हवा आहे. चला जाऊया आता आपण घरी जाऊया मस्तपैकी आणि आता जेवण करूया, दुसरं काही तर प्लॅन करूया. आता बघूया दुसरीकडे कुठं फिरता येते का, जातो का, कारण की आता फक्त 11 वाजले असतील, 11 किंवा 12 वाजले असतील. आपल्याकडे खूप टाईम आहे, आपण आता एक राईड पण करू शकतो, पण ही आपली स्मॉल राईड झाली मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका, आणि तसेच आपल्या मित्रांबरोबर मी शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजेल यार आपलं पुणेकरने ब्लॉगिंग चालू केली आहे, गेम क्विट केलेलं आहे. मित्रांनो PUBG वगैरे बरेच जणांचे मेसेज येतात की लाईव्ह स्ट्रीम कर. मित्रांनो डोळा खूप त्रास होत असल्याने मी ते आता क्विट केलेलं आहे, तर समजून घ्या. कुणी एवढं DM करू नका, तर मला इंस्टाला पण मेसेज येतात, अरे तू काय PUBG खेळत नाही आहे, फ्री फायर खेळत नाही आहे. ते बंद केलेलं आहे मित्रांनो, आता आपण ब्लॉगिंग चालू केलेलं आहे. तर आता तुम्ही सपोर्ट दाखवा, आता तुम्ही सपोर्ट दाखवला तरच आपलं चॅनल वरती जाणार आहे. तर नक्कीच शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या थोडा सपोर्ट भेटल्यावर घरचे पण आपल्याला सपोर्ट करतील, इकडे तिकडे जाऊन द्यायला, कारण की व्ह्यूज जास्त येत नाही आहेत, त्यामुळे घरचे पण लांब जाऊन देत नाही आहेत आपल्याला तरी. त्यामुळे जर व्ह्यू चांगले आले तर घरचे पण आपल्याला जाऊन देतील लांब लांब, ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी पण नाही भेटेल आपल्याला टायर, दुसऱ्या ठिकाणी पण मित्रांनो मिचलिनच आहे, मिचलिन आणि कुठला तर रेड काय तर नाव आहे, तो तर नकोच आहे आपल्याला, काय कंपनीच पहिल्यांदा ऐकली आहे. आणि मिचलिनचा जिथे बघा तिकडे मिचलिन काय मिचलिनच आहे काय माहिती, टायरची प्राईस पण आहे मिचलिनच्या, असं पण नाही आहे कमी आहे आणि चांगलं आहे. म्हणजे नॉर्मल जे चालवतात ना नॉर्मल बाईकर त्यांना चांगलं आहे, म्हणजे ज्यांचा स्पीड जास्त नसतो काय नसतो ते आरामात यूज करू शकतात, पण माझ्यासारखे रायडरला MRF पाहिजे, कारण की आम्ही कटबीट जास्त मारतो, मी सारखं जेवढं पण नाही मारत पण मारतो कट, त्यामुळं मिचलिनच काय आपल्याला उपयोगाचं नाही आहे. MRF भेटला तर ठीक आहे. आता 2 दुकानं तर बघून झालेत, आता समोर दुर्गा मातापाशी एक दुकान आहे मित्रांनो, दुर्गा माताच्या समोर बहुतेक, मग ते पण एक दुकान आपण लागलं चेक करूया. आता आलोच म्हटल्यावर सगळे दुकानं चेक करूया, जेवढे रोडला पडते आपले खराडी बायपास हडपसरचे आपण सगळे दुकानं चेक केलेत. आता रविवार असल्यामुळे शक्यतो दुकानं बंद आहेत, आणि आपल्याला रविवारी जास्त आपल्याला सुट्टी असते, त्यामुळे काय करायचं बघूया, भेटलं तर ठीक, नाही तर मग 5-6 दिवसांनी येणार बोलले ते काका, तर आपण डायरेक्ट फोन करूनच जाऊया, नंबर पण घेतलेला आहे आपण त्यांचा त्यासाठीच. तर चला मग बघूया आता दुसऱ्या शॉपमध्ये.